السلام عليكم ورحمة الله وبركاته. Dear students, today we will learn a paragraph and we will solve question and answer. So let's start. अंगत पंगत अंगणात बसली गंगा बंडू अंगणात खेळले शंकर संगीता खेळू लागले अ अनुसार अंग ग त गत अंगत प अनुसार पंग ग त गत पंगत अ अनुसार अंग ग ण ग न का नण त अंगणात बसली ब स बस ल विलेंटीली बसली अंगत पंगत अंगणात बसली गंगा ग अनुस्वार गंग ग का न गा गंगा बंडू ब अनुस्वार बन ड ओकार डू बंडू गंगा बंडू अंगणात अ अनुस्वार अंग ग न का न ना त अंगणात खेळले ख मात्रा खे ळ खेळ ल मात्रा ले खेळले शंकर श अनुस्वार शं कर कर शंकर संगीता स अनुस्वार संग ग विलेंटी गी त कानाता संगीता खेळू ख मात्रा खे ळ उकारळू खेळू लागले ल कानला ग लाग ल मात्रा ले लागले मंदा म अनुस्वार मन द कानदा मंदा वंदना व अनुस्वार वन द न कानना वंदना गाऊ ग कान गा ऊ गाऊ लागले ल कानला ग लाग ल मात्रा ले लागले मंदा वंदना गाऊ लागले मंदिरात म अनुस्वार मन द विलेंटी दी मंदी र कानारा त मंदिरात घंटा घ अनुस्वार घन ट कान ट घंटा वाजू व कान वा ज ओकार जू वाजू ल कान ला ग लाग ल विलेंटीली लागली वाजू लागली अभंग अ भ अनुस्वार भंग ग अभंग ओड़ी अ का न मात्रा ओ ल विलेंटीड़ी ओड़ी ग का न गा ऊ गाऊ लागली
ल का न ला, ग लाग, ल विलेंटी ली, लागली। अभंग ओड़ी गाऊ लागली। भ भजनात सगळे दंग झाले। भ ज भज न का न ना त भजनात सगळे। स गा सग ळ मात्राळे सगळे। दंग द अनुस्वार दंग ग दंग झाले। झ का न झा ल मात्राले झाले। एकत्र ए क त्र एकत्र। येऊन य मात्रा ये उ न येऊन। आनंदित अ कान आ न अनुस्वार नन आनन। द विलेंटी दी त आनंदित झाले। झ का न झा ल मात्रा ले झाले। एकत्र येऊन आनंदित झाले। रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा। अंगत पंगत डैश वसली। सो आंसर इज अंगत पंगत अंगणात वसली। दिस इज आंसर अंगणात। सो वी विल राइट हियर अंगणात। अंग अंगणात। नंबर टू डैश वंदना गाऊ लागले। मंदा वंदना गाऊ लागले। सो मंदा इज आंसर मंदा वंदना गाऊ लागले। दिस इज फॉर नंबर टू। नंबर थ्री भजनात सगळे डैश झाले। भजनात सगळे दंग झाले। दंग भजनात सगळे दंग झाले। एकत्र येऊन डॅश झाले। एकत्र येऊन आनंदित झाले। आनंदित आनंदित झाले। एका शब्दात उत्तरे लिहा। अंगणात कोण खेळत आहे। अंगणात गंगा बंडू खेळत आहे। ओके घंटा कुठे वाजू लागली। घंटा कुठे वाजू लागली। मंदिरात घंटा वाजू लागली। टुडे वी रीड पैसेज एंड सर्च इट्स क्वेश्चन एंड आंसर। यू हैव टू रीड दिस twice and write this question and answer in your Marathi textbook and notebook. Okay, assalamu alaikum wa rahmatullahi wa barakatuh.